हॅलो फ्रेंड्स, मी सान्विकाची मम्मा सान्विकाज कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर सर्वच पॅरेंट्सला वाटत असतं की माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला जास्तीत जास्त गोष्टी लक्षात राहाव्या, मग त्यात ABCD असू द्यात, म्हणजे अल्फाबेट्स असू द्यात, किंवा बेसिक शेप्स, नंबर्स, किंवा राईम्स असू द्या, किंवा ॲनिमल्स नेम्स, व्हेजिटेबल, फ्रूट्स, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या लहानपणातच किंवा कमी वयात त्यांच्या जास्तीत जास्त लक्षात राहावं. तर यासाठी एक फ्लॅशकार्ड म्हणून आपण यूज करत असतो, जे फ्लॅशकार्ड्स आपण त्यांना दाखवून त्यांना त्यांची मेमरी फ्लॅशकार्ड वापरून आपण वाढवू शकतो. तर असे काही फ्लॅशकार्ड्स मी बनवले आहेत, तर त्यामध्ये हे बेसिक शेप्सचे बनवले आहेत आणि हे नंबर्सचे बनवले आहेत. तर ते खूप लहान मुलांना खूप फायद्याचे ठरतात अशा प्रकारचे फ्लॅशकार्ड्स. मी हे फक्त तुम्हाला हे कसे बनवले आहेत ते फक्त एक एक्झाम्पल दाखवले की मी बेसिक शेप्सचे बनवले आहेत आणि नंबर्सचे बनवले आहेत. तर ह्याच प्रकारे तुम्ही ॲनिमल्सचे, अल्फाबेट्सचे, फ्रूट्सचे, व्हेजिटेबल्सचे सुद्धा बनवू शकतात. तर ह्यामध्ये मी हे बेसिक शेप्सचे अशा प्रकारे बनवले आहेत, ज्यामध्ये हे शेप्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे हेक्झॅगॉन, स्टार, रेक्टँगल, ओवल, सर्कल, ट्रायंगल, पेंटॅगॉन, हे जे बेसिक शेप्स आहेत हे या फ्लॅशकार्ड्समधून आपण लहान मुलांना दाखवू शकतो. फ्लॅशकार्डचा अर्थच असा आहे की आपण हे त्यांना एका स्पीडमध्ये आपण त्यांना दाखवून त्यांची मेमरी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो. त्यांना हे फटाफट दाखवायचं आहे आणि त्यांच्याकडून रोज प्रॅक्टिस करून घेतली तर त्यांना ह्या गोष्टी लक्षात राहण्यास मदत होते. जसं की अजून हे एक नंबर्सचं आहे, हे नंबर्सचं आहे, हे बनवणं अगदी सोपं आहे. मी हे कार्डबोर्डवरती बनवलं आहे. फ्लॅशकार्ड्स बनवले आहेत, यामध्ये तुम्ही मुलांना हे स्पीडली तुम्ही दाखवायचे आहेत आणि लहान मुलं हे रिकॉग्नाइज करतात. त्यांना पुन्हा पुन्हा हे दाखवलं की मग त्यांना एक प्रॅक्टिस होते 1, 2, 3ची. आधी त्यांना 1 to 5 पर्यंत दाखवा, नंतर पुढचे डिजिट्सचं आयडेंटिफिकेशन करून घ्या. तर ह्या अशा प्रकारचे फ्लॅशकार्ड्स, याचे खूप सारे फायदे आहेत. तुम्ही हे नक्की बनवून बघा आणि तुमच्या मुलांना फ्लॅशकार्डद्वारे बऱ्याचशा गोष्टी शिकवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. मी जे काही व्हिडिओज टाकेल ते तुम्हाला बघता येतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.